भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने ठरवलेलं आहे की ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारमुळे संपुष्टात येऊन कुठल्याही प्रकारचं दखल घेतली नाही आणि त्यामुळे 1000 ठिकाणी 26 तारखेला 11 वाजता रस्ता रोको चक्काजाम आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकार असताना या संदर्भामधली पिटिशन झाली होती. काँग्रेसचे पदाधिकारी विकास गवळी वाशिम आणि बाबा अष्टनकर नागपूर यांच्यामार्फत ही पिटिशन होती. आम्ही अध्यादेश काढून ओबीसींचं आरक्षण अबाधित ठेवलं, पण 13/12/2019 सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले इम्पेरिकल सायंटिफिक डाटा सादर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सांगण्यात आलं, पण गेल्या 15 महिन्यात 8 वेळा तारखा वाढून घेण्याचं काम केलं आणि तो डाटा दिला नाही. शेवटी तो डाटा तर दिलाच नाही, पण शेवटच्या क्षणी त्यांनी 50% जास्त आरक्षण झालेलं आहे हे आम्हाला मान्य आहे असं केल्यामुळे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं. आणि म्हणून 15 महिने वाट पाहिली. मार्चमध्ये 4/2021 निर्णय झाला, त्याला देखील जवळपास 3 महिने होत आलेले आहेत. अशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार ओबीसीच्या आरक्षणासंदर्भामध्ये गंभीर नाही. त्यांच्या मनात ओबीसीच्या संदर्भामध्ये पाप आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने चक्काजाम रस्ता रोको आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. लोकशाही मार्गाने सरकारला जागं करणं, जनतेचा असंतोष विरोधी पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने करणं आणि ओबीसींचं आरक्षण अबाधित ठेवून पुनर्स्थापित करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून 26 तारखेला चक्काजाम आंदोलन केलेलं आहे. आणि हे सरकार फक्त वेळ काढूपणा करतंय. सरकार म्हणजे टाइमपास आहे, टाइमपास. आणि या टाइमपास सरकारने मराठ्याच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये गोंधळ केला, आरक्षण संपुष्टात आलं. ओबीसींचं आरक्षण घटनेने दिलं ते संपुष्टात आलं. मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधलं आरक्षण देखील संपुष्टात आलं. सगळ्या आघाडीवरती हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि चक्काजामच्या माध्यमातून या सरकारला जागे वाढण्याची भूमिका करणार आहे. महाराष्ट्र सरकारमधले तथाकथित ओबीसी नेते आणि मंत्री स्वतःच मोर्चे, आंदोलन, मिटिंगा, बैठका करायला लागलेत. निर्णय घ्यायचा सोडून ते मोर्चे जर काढत असतील तर या सरकारमधल्या त्या मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. तत्काळ त्यांनी पद सोडली पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी राहणार आहे. आणि म्हणून आता आम्ही सांगतोय ओबीसीचं आरक्षण पुनर्स्थापित करा आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या जिल्हा परिषदेमध्ये होत्या त्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील जाहीर केल्या. आमची ही देखील मागणी आहे की हे आरक्षण पुनर्स्थापित करेपर्यंत तुम्ही कुठलीही निवडणूक घेऊ नका हा आमचा आग्रह आहे आणि घेतल्यास नाही पाहिजे. जर कोरोनामुळं अधिवेशन होत नसेल तर कोरोनामुळं निवडणुका घ्यायची घाई कशासाठी. आणि म्हणून हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसीच्या संदर्भामध्ये पाप आहे आणि ही जनता त्यांना निश्चितपणे विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लोकशाही मार्गाने चक्काजाम आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात 1000 ठिकाणी आणि नांदेड जिल्ह्यात त्याच्यामध्ये सर्वाधिक ताकदीने आम्ही हे आंदोलन करायचं ठरवलं.